बळ्ळारी नाल्यातील गाळ काढण्याकडे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. पहिल्या पावसातच बळ्ळारी नाला पात्राबाहेर आला असून अनगोळ वडगाव शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतीतील भात पिकाची पेरणी झाल्याने पाणीच पाणी झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना याच स्थितीला सामोरे जावे लागत आहे. मजगाव, येळ्ळूर, अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, बसवनकुर्ची आदी भागातून हा नाला गेला आहे. नाल्यात जलपर्णी, कचरा व गवत वाढले आहे, यामुळे नाल्यातील पाणी पात्राबाहेर पडून शेतवाडीत जात असून नाल्यातील कचरा देखील शेतात येत आहे. यामुळे शेतीतील पिके खराब होत आहेत. पहिल्या पावसातच शेतात 2 ते 3 फुटापर्यंत पाणी भरले आहे. अजून काही दिवस असेच पाणी राहिल्यास भात पीक संपूर्ण खराब होण्याची भीती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीत दूषित पाणी जाऊन हातातोंडाला आलेले पीक खराब होण्याची भीती देखील बाळगण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. महादेव पवार, KNN City News, बेळगाव.